दी हुतात्मा अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरती संदर्भात 50 तांत्रिक प्रश्न यांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, हा भाग क्रमांक 1 आहे. या व्हिडिओमध्ये आपण परिचर व पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या मुलांकरता हा व्हिडिओ आहे, की जे 50 तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारणार आहे. मित्रांनो, प्रश्न सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंदाचा वेळ देण्यात येईल. त्या 5 सेकंदामध्ये तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर हे मेमराईज करायचे आहे. चला आपण लगेच सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, वळूपासून कालवडीस मिळणाऱ्या दुधाच्या अनुवंशिकतेस काय म्हणतात? वळूपासून कालवडीस मिळणाऱ्या दुधाच्या अनुवंशिकतेस काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 1 इक्वल पॅरेट्स हे त्याचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, गुरांना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ओस्टिओलेशिया. गुरांना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ओस्टिओलेशिया हे त्याचं उत्तर आहे. समोरचा क्वेश्चन आहे, डांगी गाईची ब्रीड हे मूळचे कोणत्या राज्यातील आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. डांगी गाईची ब्रीड हे मूळचे आंध्र प्रदेश या राज्यातील आहे. समोरचा प्रश्न आहे, सर्वाधिक स्निग्धांश असलेली विदेशी गायीची जात कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 जर्सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, दुभत्या जनावरांमध्ये पोटफुगी हा प्रकार टाळण्यासाठी कोणता हिरवा चारा हा उपाशीपोटी त्यांना खाऊ देऊ नये? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 उपाशीपोटी दुभत्या जनावरांना मका हा हिरवा चारा खाऊ देऊ नये, की ज्यामुळे त्यांना पोटफुगी हा रोग होणार नाही. पशुधन खाद्यापैकी रिकामी जागा हे प्रथिनांचे जास्त प्रमाण असलेले उदाहरण होय. तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 2 भुईमुगाची पेंड हे पशुधन खाद्यापैकी सर्वात जास्त प्रमाण असलेले प्रथिनांचे प्रमाण असलेले उदाहरण होय, भुईमुगाची पेंड. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, कुत्रा चावल्यामुळे होणारा रोग कोणता? तर मित्रांनो, कुत्रा चावल्यामुळे होणारा रोग हा आहे पर्याय नंबर 3 हायड्रोफोबिया. कुत्रा चावल्यामुळे हायड्रोफोबिया हा रोग होतो. मुरघास तयार करण्याची पद्धत कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 4 इन्सायलिन. जगातील पशुधनात भारताचा वाटा किती टक्के आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 4 17. जगातील पशुधनात भारताचा वाटा हा 17% आहे. सर्वाधिक दूध उत्पादन देणारी भारतीय गाय कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 2 साहिवाल. सर्वाधिक दूध उत्पादन देणारी भारतीय गाय ही साहिवाल ही आहे. अंड्याच्या पांढऱ्या बलकास काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 2 अंड्याच्या पांढऱ्या बलकास अल्ब्युमिन असे म्हणतात. मेंढ्यांसंबंधी संशोधन करणारी देशपातळीवर संस्था कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 2 अंबिकानगर. मेंढ्यांसंबंधी संशोधन करणारी देशपातळीवर संस्था ही अंबिकानगर ही आहे. 2-4D चा वापर रिकामी जागा यांच्या नियंत्रणासाठी करतात. तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 2 टन याकरता 2-4D चा वापर करतात. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, कशामुळे दुधाचे दही होते? तर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय नंबर 1 लॅक्टोबॅरिल्समुळे दुधाचे दही होते.
दुधाच्या पाश्चरायझेशनची पद्धत कोणी शोधून काढली? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर एक लुई पाश्चर। लुई पाश्चर यांनी दुधाच्या पाश्चरायझेशनची पद्धत शोधून काढली। समोरचा प्रश्न आहे मित्रांनो धोक्यात आलेल्या वन्य प्राण्यांचे व वनस्पती प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित कराराच्या दुसऱ्या परिशिष्टातून कशाला वगळण्यात आले? प्रश्न पुन्हा वाचून घ्या। धोक्यात आलेल्या वन्य प्राण्यांचे व वनस्पती प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित कराराच्या दुसऱ्या परिशिष्टातून कशाला वगळण्यात आले? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर एक रोज उड। समोरचा प्रश्न आहे मित्रांनो दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर एक लॅक्टोमीटर। दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी लॅक्टोमीटर ही चाचणी केली जाते। समोरचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वाधिक फॅट कोणत्या दुधात आढळतात? कोणाच्या दुधात असते सर्वाधिक फॅट कोणत्या दुधात असते? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर एक मेंढी। सर्वाधिक फॅट हे मेंढीच्या दुधामध्ये असते। रवंथ करणाऱ्या जनावरांना प्रामुख्याने ग्लारोजन डिसीज म्हणजेच रिकामी जागा हा रोग। तर उत्तर आहे मित्रांनो व्हायरस डायरिया। रवंथ करणाऱ्या जनावरांना प्रामुख्याने ग्लारोजल डिसीज म्हणजेच व्हायरल डायरिया हा रोग आहे। गीर या गाईचे मूलस्थान खालीलपैकी कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो जुनागड गुजरात। पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे जुनागड गुजरात। गीर या गाईचे मूलस्थान जुनागड गुजरात हे आहे। गोड्या पाण्यातील मासेमारी कायदा कंसात महाराष्ट्र। गोड्या पाण्यातील मासेमारी कायदा कधी अस्तित्वात आला? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर एक 1961। गोड्या पाण्यातील मासेमारी कायदा हा 1961 अस्तित्वात आला। महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान या विद्यापीठाचे मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे। दुधातील साखरेस काय म्हणतात? तर दुधातील साखरेस पर्याय नंबर एक लॅक्टोज असे म्हणतात। समोरचा प्रश्न आहे मित्रांनो ल्युबियन ही कशाची जात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर एक देवणी। ल्युबियन ही देवणीची जात आहे। समोरचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यात पशुसंवर्धन विभागाची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर एक 20 मे 1960। कॉक्रेज गायची जात या राज्यात आहे। कॉक्रेज गायची जात या राज्यात आहे। मित्रांनो तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलचं नाव आहे द हुतात्मा अकॅडमी। चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर सुद्धा तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ पुढचे भाग तुम्हाला मिळत राहतील। तर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान। कॉक्रेज गायची जात राजस्थान या राज्यामध्ये आहे। पशुधनाच्या संख्येबाबत भारतात कितवा क्रमांक लागतो? पशुधनाच्या संख्येबाबत भारतात हा पहिला क्रमांक लागतो। पशुधनाच्या संख्येबाबत भारताचा पहिला क्रमांक लागतो। जनावरांना लाळ व खुरकत हे आजार कशामुळे होतात? जनावरांना लाळ व खुरकत हे आजार कशामुळे होतात? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर तीन विषाणूंमुळे। जनावरांना लाळ गाळणे तसेच खुरी येणे आपल्या साध्या भाषेमध्ये जनावर लाळ घालते तसेच खुरी येते हे आजार कशामुळे होते? तर हे आजार विषाणूंमुळे होतात। तर मित्रांनो समोरचा क्वेश्चन आहे वर्ल्ड एक्स डे कधी साजरा करतात?
तर उत्तर मित्रांनो पर्याय नंबर 2, ऑक्टोबर महिन्याच्या दुसरा शुक्रवारी वर्ल्ड एग्स डे साजरा करतात. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, न्यूबियन ही कशाची जात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, न्यूबियन ही देवणी जात आहे. जनावरांना होणारा फुफ्फुसांचा दाह हा आजार खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? जनावरांना होणारा फुफ्फुसांचा दाह हा आजार खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, न्यूमोनिया. समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायीच्या जाती कोणत्या? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, खिल्लारी देवणी. राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायी खिल्लारी व देवणी या आहेत. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यस्तरीय पशुरोग संशोधन शाळा कोठे आहे? राज्यस्तरीय पशुरोग संशोधन शाळा कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, पुणे. राज्यस्तरीय पशुरोग संशोधन शाळा ही पुणे या ठिकाणी आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, दुधातील या घटकांमुळे दुधाला पिवळा रंग प्राप्त होतो? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, कॅरोटीन. दुधातील कॅरोटीन या घटकामुळे दुधाला पिवळा रंग प्राप्त होतो. निकृष्ट चारा मिळणाऱ्या गुरांना पूरक खाद्य म्हणून रिकाम्या जागा उपयुक्त आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, युरोमोल. निकृष्ट चारा मिळणाऱ्या गुरांना पूरक खाद्य म्हणून युरोमोल उपयुक्त आहे. गुरांची भूक मंदावणे हा आजार कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? गुराची भूक मंदावणे हा आजार कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, क्लोरीनच्या कमतरतेमुळे. क्लोरीन या खनिजाच्या कमतरतेमुळे गुरांची भूक मंदावते. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, गुरांकरिता उत्तम प्रथिनयुक्त खाद्य कोणते? गुरांकरिता उत्तम प्रथिनयुक्त खाद्य कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, सरकीची ढेप. गुरांकरिता उत्तम प्रथिनयुक्त खाद्य हे सरकीची ढेप आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, जनावरांना रिकाम्या जागा हा आजार गोचिडाच्या माध्यमातून होतो? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, बॅबिसोसिस. बॅबिसोसिस हा आजार गोचिडाच्या माध्यमातून होतो. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, जनावरांच्या शरीरात त्यांच्या एकूण वजनाच्या किती टक्के पाणी असते? जनावरांच्या शरीरात त्यांच्या एकूण वजनाच्या किती टक्के पाणी असते? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, 70%. जनावरांच्या शरीरात त्यांच्या एकूण वजनाच्या 70% पाणी असते. गायीच्या चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, 20%. गायीच्या चिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 20% असते. भारतात सर्वात जास्त म्हशींची संख्या कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वात जास्त म्हशी संख्या कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हशीमध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? तर मित्रांनो म्हशीमध्ये एकूण 48 गुणसूत्रे असतात. कालवडीस लवकर गर्भधारणेस प्रवृत्त करण्यासाठी कोणते संप्रेरकाचे इंजेक्शन दिले जाते? कालवडीस लवकर गर्भधारणेस प्रवृत्त करण्यासाठी रिकामी जागा संप्रेरकाचे इंजेक्शन दिले जाते. तर उत्तर आहे मित्रांनो प्रोजेस्टोरॉन या संप्रेरकाचे इंजेक्शन दिल्यामुळे कालवड ही लवकर गर्भधारणेस येते. भारतात सर्वाधिक गायीची संख्या कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, भारतात सर्वाधिक गायीची संख्या ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये लोण्यामध्ये
खालीलपैकी किती स्निग्धांश असतो? लोण्यामध्ये खालीलपैकी किती स्निग्धांश असतो? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 3, लोण्यांमध्ये 85% स्निग्धांश असतो. दूध पंढरी हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात राबवला जात आहे? दूध पंढरी हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो सोलापूर. पर्याय नंबर 3, दूध पंढरी हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे. राष्ट्रीय दूध विकास संस्था कधी स्थापन झाली? राष्ट्रीय दूध विकास संस्था कधी स्थापन झाली? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 3, 1965 साली. राष्ट्रीय दूध विकास संस्था ही 1965 साली स्थापन झाली. संकरित जनावरांमध्ये किती टक्के गुण जननीकडून येत असतात? संकरित जनावरांमध्ये किती टक्के गुण हे जननीकडून येत असतात? तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 3, 50% गुण हे जननीकडून येत असतात. संकरित जनावरांमध्ये 50% गुण हे त्यांच्या जननीकडून येत. धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्याकरता समोरील बेल बटनवरसुद्धा क्लिक करा आणि म्हणजेच तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत राहतील. या व्हिडिओचा सेकंड पार्टसुद्धा मी बनवणार आहे, त्यानंतर थर्ड पार्टसुद्धा मी बनवणार आहे. मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाचे व्हिडिओ मी लगातार चालू ठेवणार आहे, तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू.